आज आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगतोय, पण तंत्रज्ञान जसं वाढत गेलं त्याच वाढत्या तंत्रज्ञानामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी होत्या त्या लोकांपर्यंत मांडता येणं सुद्धा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आधीच्या काळापासून आपल्याला टाईपरायटर असेल किंवा DTP काम करणारे असेल किंवा ज्या वेळेला मरीनमध्ये एकमेकांशी संवाद करावा लागायचा तर त्यावेळेची गोष्ट असेल किंवा आरशाच्या इच्छेने संवाद करायचा असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या चित्रपटांची निर्मिती ज्या वेळेला होते त्यावेळेला अशा गोष्टी दाखवणं हे सुद्धा एक वेगळी कला असते. पण इथे म्युझियममध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा बघायला मिळतील की त्या आपल्याला तंत्रज्ञानापासून खूप लांब घेऊन जातात. तंत्रज्ञानामध्ये बदल होत गेला त्याच्यानंतर मग आता आपल्याला बरेचसे कॉम्प्युटर्स असेल, मोबाईल असेल, आयफोन असेल, त्यासोबतच आयपॅड असेल, आपण बरेचसे P5 P4 गेमसुद्धा खेळतो. पण या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर या सर्व गोष्टी आपल्याला पूर्वीच्या काळी जे काही छोटे छोटे तंत्रज्ञान होते म्हणजे एक अँटिनावाला सॅटेलाइटचा फोन असेल किंवा बाकीच्या छोटे छोटे जे TV असायचे त्या TV निर्मिती असेल, त्या TV मग कलर आलेले आहेत, अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानामधून आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या बदलायला मिळतात. आणि त्या बदललेल्या गोष्टी आपल्याला इथे बघायला इथे तुम्ही बघू शकताय. इथे आहे TV, त्यासोबतच हे आहेत सर्किट्स. या सर्किटचा वापर आपण आजही बऱ्याच ठिकाणांमध्ये करतो आणि त्या सर्किटचा वापर आज आपण जे बुलेट चालवतो त्या बुलेटमध्ये सुद्धा फ्यूज म्हणून ओळखला जातो. खुली आहे भारतीय विद्या म्हणजे इंडियन एज्युकेशन संदर्भात. याच्यामध्ये आपल्याला जे इंडियातले जे काही कल्चर होते त्यामध्ये वेद असतील किंवा काही काही छोटे छोटे सातवन काळातले जे छोटे वस्तू असतील, बांगड्यांचे तुकडे असतील किंवा खापराचे तुकडे असतील किंवा जे हरप्पा मोहनजोदडोमध्ये आपल्याला छोटे छोटे सील्स बघायला मिळायचे असे सील्स असतील, अशा प्रत्येक गोष्टी आपल्याला या खोलीमध्ये बघायला मिळतात. त्यानंतरच पुढच्या खोलीमध्ये गेल्यावरती युनिव्हर्सिटी होती, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या होत्या, त्याला विश्वविद्यालय असं म्हटलं जातं. त्या विश्वविद्यालयाचे आपल्याला काही पोस्टर्स बघायला मिळतात आणि त्या पोस्टर्समध्ये सुद्धा बाकीचं जे आहे आता तुम्हाला सर्वांनाच माहिती की अर्थशास्त्राचे जे पंडित आपण ओळखलं जातो ते आहे चाणक्य. ते चाणक्यांबद्दलची माहिती असेल किंवा महाकवी कालिदास असेल अशा प्रत्येक हे जे महत्त्वाचे लोक आहेत, जे महत्त्वाचे कायदे पंडित होते, जे महत्त्वाचे इतिहासकार होते, जे महत्त्वाचे अर्थपंडित असतील किंवा शंकराचार्य वगैरे असतील अशा प्रत्येक लोकांची माहिती आपल्याला या एकाच म्युझियममध्ये बघायला मिळते. माझ्या मते या ठिकाणी जो म्युझियम आहे असं म्युझियम म्हणजे सर्व प्रकारे व्यवस्थित काम केलेलं आणि प्रत्येकाची माहिती मिळवलेलं असा एकमेव हा संग्रह आहे असं मला वाटतं.